शेतकरी मित्रांनो ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये या तीन महत्वाच्या ठोकाळ पिकांची लागवड करा आणि तीन ते साडेतीन महिन्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायला विसरू नका जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला भरपूर सारे शेतकऱ्यांच्या भरपूर काय ऐंशी ते शंभर टक्के शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीन पीक आहे तर हे आता निघालेला आहे काही शेतकरी काढत आहे मग पुढे जाऊन करायचं तरी काय तर जी तीन महत्वाची ठोकाळ पिकं सांगतोय ना यांची अवश्य लागवड करा मग ही पिकं आहेत तरी कोणती त्या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील नक्की सबस्क्राईब करायचंय समोरील ऑलोड होण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या या ऑक्टोबर महिन्यामध्येच आपल्याला या पिकांची लागवड करायची आहे आणि तीन ते साडेतीन महिन्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळून मालामाल व्हायचंय त्यातलं पहिलं आणि महत्वाचं पीक म्हणजे गहू पिकाची लागवड पेरणी करायची आहे व शेतकरी मित्रांनो या पिकाची लागवड केल्यानंतर जे भरघोस उत्पादन मिळेल काही विकू शकतो आणि काही घरीही ठेवू शकतो मग गहू पिकाची लागवड पेरणी करते वेळी पहिल्यांदा येतात आपल्याला वराट्या त्या तीन ते साडेतीन महिन्यामध्ये उत्पादन ती निघेल तर ह्या कोणत्या आहेत तर आपण अंकुर केदार या बियाण्याची लागवड पेरणी करू शकतो सिद्धांत सीडच जे चारशे शहाण्णव आहे या देखील गहू पिकाच्या बियाण्याची लागवड पेरणी करू शकतो विशेष म्हणजे आपण मुकुट असेल सत्तर सत्तर असेल या देखील व्हरायट्यांची लागवड पेरणी करू शकतो एकरी बियाणं लागते अठरा ते वीस किलो या प्रमाणे आणि निश्चितच आपण तीन ते साडेतीन महिन्यामध्ये मालामाल होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या ऑक्टोबर महिन्यामध्ये मारामार करणार तीन ठोकाळ पिकांपैकी दुसरं ठोकाळ पीक तर ते म्हणजे हरभरा चणा या हरभरा चणा पिकाची लागवड पेरणी करायची पण याचं एकरी उत्पादन मिनिमम सात ते आठ पोती मग याच्या व्हरायट्या कोणत्या घ्यायच्यात तर आपण काय करू शकतो फुले दिग्विजय असेल जॅकी ब्याण्णव अठरा असेल दप्तरी एकवीस असेल फुले विजय असेल यांसारख्या विविध ज्या चण्याच्या हरभऱ्याच्या व्हरायट्या आहेत ना यांची अवश्य निवड करू शकतो आणि मिनिमम तीन ते साडेतीन महिन्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळून मालामाल होऊ शकतो हरभऱ्याचं आपण उत्पादन घेतल्यानंतर हा, हा हरभरा विकायचा आहे काही शेतकऱ्याला एक पोती लागते मला देखील एक पोती लागते एक पोत ठेवायचं बाकी विकायचे पैसेच होणारे आणि शेतकरी सुखी होणारे कमी पाण्यात भरखोस उत्पादन देणारे हे हरभरा पीक अवश्य लागवड करा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या ऑक्टोबर महिन्यामध्ये जे तिसर ठोकाळ महत्वाचं पीक आहे ज्याची आता लागवड करायची आणि तीन ते साडेतीन महिन्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचे तर ते पीक म्हणजे रांगडा कांदा आता ह्या रांगड्या कांद्याची लागवड करायची आणि एकरी एकशे चाळीस ते एकशे साठ क्विंटल आरामशीर उत्पादन मिळवायचे विशेष म्हणजे एकरी आपल्याला किती लागतं तीन ते चार किलो बियाणे तरी तुम्ही आता टाकला असेल तर टाका नसेल टाकलं तर टाका पुढे विकत मिळत असेल ते घ्या याची लागवड पेरणी करा आणि मिनिमम एकशे चाळीस ते एकशे साठ क्विंटल उत्पादन मिळवा आता रांगडा कांदा तुम्हाला कुठेही कोणत्याही शेतकऱ्यांनी लागवड केली असेल तर जे रोप उरला असेल हे घेऊन आता, आता लागवड करा आणि तीन ते साडेतीन महिन्यामध्ये फरकोस असेल उत्पादन मिळवा त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला या ऑक्टोबर महिन्यामध्ये कोणत्या पिकांची लागवड करावी कारण सोयाबीन पीक निघाले म्हणूनच हा तीन ठोकाळ महत्त्वाच्या पिकांची माहिती तुमच्या समोर सांगितली आहे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा वालो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालु तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान